महाराष्ट्र विकास आघाडी सरकार स्थापन होऊन 2 वर्ष झाल्यानंतरही सन्माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेबांना अजूनही ते मुख्यमंत्री असल्याचे भ्रम होत आहेत। निश्चितपणे महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची स्थापना हे त्यांच्या कल्पनेतही नव्हतं आणि त्यामुळे अशा पद्धतीचा मानसिक झटका लागू शकतो आणि एवढ्या मोठ्या धक्क्यामधून अशा तऱ्हेची लक्षणं उद्भवू शकतात। दुसरीकडे रक्तामध्ये मिठाचं प्रमाण कमी जरी झालं तरी अशा तऱ्हेचे भ्रम होण्याची शक्यता असते आणि म्हणूनच लवकरात लवकर डॉक्टर गाठणं हे अधिक गरजेचं आहे, अधिक संयुक्तिक ठरेल आणि 2 वर्षाचा कालावधी हा फार मोठा असतो, त्यामुळे फार उशीर देखील झालेला आहे आणि सन्माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेबांची विरोधी पक्षनेता म्हणून महाराष्ट्राला गरज देखील आहे, त्यामुळे त्यांनी काळजी घ्यावी हीच आमची विनंती राहील। महाराष्ट्र विकास आघाडी सरकार स्थापन होऊन 2 वर्ष झाल्यानंतरही सन्माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेबांना अजूनही ते मुख्यमंत्री असल्याचे भ्रम होत आहेत। निश्चितपणे महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची स्थापना हे त्यांच्या कल्पनेतही नव्हतं आणि त्यामुळे अशा पद्धतीचा मानसिक झटका लागू शकतो आणि एवढ्या मोठ्या धक्क्यामधून अशा तऱ्हेची लक्षणं उद्भवू शकतात। दुसरीकडे रक्तामध्ये मिठाचं प्रमाण कमी जरी झालं तरी अशा तऱ्हेचे भ्रम होण्याची शक्यता असते आणि म्हणूनच लवकरात लवकर डॉक्टर गाठणं हे अधिक गरजेचं आहे, अधिक संयुक्तिक ठरेल आणि 2 वर्षाचा कालावधी हा फार मोठा असतो, त्यामुळे फार उशीर देखील झालेला आहे आणि सन्माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेबांची विरोधी पक्षनेता म्हणून महाराष्ट्राला गरज देखील आहे, त्यामुळे त्यांनी काळजी घ्यावी हीच आमची विनंती राहील।